नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय ॲम्बिशियस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शिक्षक बंधू भगिनींनो, तुमची यापूर्वी झालेली जी TAIT म्हणजे अभियोग्यता चाचणीची परीक्षा जी झाली ती 2017 साली झाली होती. आता सर्वसाधारण त्यामध्ये जे 200 प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये जवळपास 19 ते 20 प्रश्न हे सामान्य ज्ञान या विषयाशी रिलेटेड होते. मग आता त्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं हे आपण पाहणार आहे. ते प्रश्न कसे होते ते आपण पाहणार आहे. त्याचबरोबर ते प्रश्न कुठून आले म्हणजे त्यांचा सोर्स नक्की काय होता ते पण पाहणार आहे. आता त्यासाठी म्हणजे असे येणारे प्रश्नांची उत्तरं काय आहेत हे तर पाहणारच आहे, पण असे प्रश्न आल्यानंतर आपण कसं त्याचं उत्तर द्यायचं त्यासाठी आम्ही क्लासमध्ये काय करणार की ज्यामुळं आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देताच येईल या सर्व गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे परीक्षेला येतं तेच नेमकं जर आम्ही तुम्हाला दिलं तर नक्की तुम्ही यशस्वी होणार आहे. आता सर्वात महत्त्वाची बाब बघा की 200 प्रश्न 200 गुणांची परीक्षा आहे, त्यापैकी जवळपास 20 प्रश्न हे सामान्य ज्ञान या विषयाचे असतात. मग आपल्याला असं वाटायला लागतं की यामधले 80 प्रश्न बुद्धिमत्तेचे आहेत, जवळपास 30 ते 40 प्रश्न अंकगणिताचे आले, गणितीय क्षमता चाचणीसाठी हे दोन मिळून 120 गुणांचे झाले. मग राहतो मराठी, इंग्लिश, त्यानंतर मानसशास्त्र आणि मग सामान्य ज्ञान, त्यामध्ये चालू घडामोडीसहित हा भाग येतो सामान्य ज्ञानमध्ये. जर बघितलं तर आपल्याला हे सोपं वाटायला लागतं, सामान्य ज्ञान काय सोपं आहे, क्लास नाही लावला तर चालेल असा भास होतो. एक लक्षात ठेवा की हे 200 प्रश्न सोडवण्यासाठी मिनिटं आहेत, 120 मिनिटं वेळ आहे, त्यापैकी 120 प्रश्नच बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचा आहे. तुम्ही स्वतःचा ॲनालिसिस करा की एक प्रश्न 1 मिनिटात सोडवला तर 120 मिनिटात गणितासाठीच वेळ लागेल, पण गणित 1 मिनिटात तरी आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न सुटतो का ते सोडवून बघा, नाही सुटत. म्हणजे जरी आपल्याला ते प्रश्न सुटत असले तरी वेळेत सुटत नाहीत, आणि ॲक्च्युली 120 मिनिटं यासाठी देऊन चालणार नाहीत, 120 प्रश्नांसाठी उरलेल्या 80 प्रश्नांसाठी पण वेळ द्यावा लागणार आहे. बरोबर, म्हणजे उरलेल्या 80 प्रश्नांसाठी मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र आणि सामान्य ज्ञान या सर्व घटकांसाठी 80 प्रश्न आले तर त्यासाठी किमान 1 मिनिटात 2 प्रश्न असं पकडलं तर 40 मिनिटं गेली, राहिले 80 मिनिटं. 80 मिनिटामध्ये 120 गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे असं करावं लागेल. आणि मग हे टेक्निक असल्याशिवाय शक्य आहे का? नाही. आणि आज तर महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की नवीन शिक्षण धोरणानुसार शिक्षक अभियोग्यता चाचणीमधून सिलेक्ट झाल्यानंतर किंवा जेवढे गुण मिळालेले आहेत त्या गुणाच्या आधारे आपलं सिलेक्शन झाल्यानंतर डायरेक्ट फुल पेमेंट सुरू होणार आहे. म्हणजे शिक्षण सेवक हा प्रकार बंद केलाय, डायरेक्ट तुम्हाला शिक्षक म्हणून घेणार आहेत आणि फुल पेमेंट मिळणार आहे. असं जर असेल तर या काळामध्ये आपण जर एखाद्या गुणानं जरी आपली संधी हुकली तर काय होईल, बराच काळ आपला तोटा सहन करावा लागेल आणि त्यानंतर होणारा त्रास तर ते मोजण्याच्या पलीकडचा असतो. त्याऐवजी आज आपण योग्य दिशेनं योग्य मार्गदर्शनाखाली क्लासरूममध्ये बसून शिकलो तर काय होईल, आपल्याला यश नक्की मिळेल. आणि यश मिळवण्यासाठीच आपण ॲम्बिशियस अकॅडमी या संस्थेमध्ये येणं गरजेचं आहे, कारण आमचे विद्यार्थी टॅट म्हणजे अभियोग्यता चाचणीमध्ये सिलेक्ट झालेले बरेच कॅन्डिडेट आहेत, त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट संवाद साधायला मिळेल. ठीक आहे, मग आता हा सामान्य ज्ञान विषयाचा मुद्दा माझ्याकडे आहे. हा 20 गुणांचा जो आहे, ज्या 2017 साली झालेली परीक्षेमध्ये 20 प्रश्न हे जे सामान्य ज्ञानचे आले ते कोणते आले, कसे आले, कुठून आले ते बघूया.
आणि मग आम्ही त्यासाठी नेमकं काय करणार आहे, छापील नोट्स देणार आहे, प्रिंटिंग मटेरियल देणार आहे. मी माझ्या विषयाचं प्रत्येक त्या त्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत ते तुम्हाला देणार आहेत. आणि नेमकं परीक्षेला जे येणार आहेत त्याच्या अनुषंगानं पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ घेऊन पुढं काय येऊ शकतं, चालू घडामोडीमध्ये काय घडत आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला ह्या 20 गुणांची तयारी कशी करायची ते मी सांगणार आहे. बाकीच्या गुणांचं त्या विषयातील ते तज्ज्ञ प्राध्यापक तुम्हाला सांगतील. ठीक आहे, मग बाकीचा विषय सोडून देऊ. हे 20 प्रश्न बघता क्षणी, प्रश्न वाचता क्षणी माझ्या बरोबर यावं. 30 सेकंद सुद्धा नको, 10 सेकंदात एक प्रश्न सुटला पाहिजे. त्यासाठी आपलं वाचन तेवढं व्हायला पाहिजे आणि जे वाचणार आहे ते स्टडी मटेरियल सुद्धा क्वालिटीचं असायला पाहिजे आणि ते आम्ही स्वतः तयार करून तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, मग या प्रश्नांच्या मधला पहिला प्रश्न बघूया. काय हो WWW चा अर्थ? टिंबा टिंबा प्रश्नचिन्ह दिलंय, प्रश्न डिस्प्ले केलेला आहे बघा. याचा WWW हे जे आपण वापरतो आहे इंटरनेटवरती, वर्ल्ड वाईड वेब हा चौथा पर्याय बरोबर आहे. आता हा प्रश्न साहजिकच आहे, आम्ही दररोज इंटरनेटचा वापर करतो, वेबसाईटचा वापर करत असताना हा WWW हे अक्षर येतात पण त्यांचा लॉंग फॉर्म माहीत नसेल तर बेसिक नॉलेजची गरज आहे. मग यासाठी आम्ही हे तर लॉंग फॉर्म दररोजच्या वापरातले घेणारच, प्रश्नच नाही. दैनंदिन जीवनाचा हा भाग झालाय, पण अनेक असे इनिशियल आहेत की त्यांचे लॉंग फॉर्म विचारले जातात. म्हणजे समजा उदाहरण सांगायचं असेल तर ISRO सांगितलं, इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मग हे असणाऱ्या महत्त्वाच्या संस्था जागतिक लेवलच्या, आंतरराष्ट्रीय लेवलच्या, राज्य लेवलच्या महत्त्वाच्या संस्था की ज्या विचारू शकतात. त्याचबरोबर संगणक प्रणालीमधील असणाऱ्या इनिशियलचे लॉंग फॉर्म विचारू शकतात. ते आपण एका टॉपिकमध्ये सगळं व्यवस्थितपणे देणार आहे की जे परीक्षेला नक्की येणार आहे. ठीक आहे, आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? सिनेमा क्षेत्रामध्ये ऑस्कर पुरस्कार दिला जातो, जागतिक लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवलला. मग हा ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? उद्याचा प्रश्न येऊ शकतो, रेमन मॅगसेस पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? समाजसेवा, पत्रकारिता, उभरतं नेतृत्व या गोष्टींशी संबंधित असणारा पुरस्कार रेमन मॅगसेस पुरस्कार आहे. त्यानंतर असा पुरस्कार, असा प्रश्न येऊ शकतो, फिलिपाईन्स देशामार्फत कोणता पुरस्कार दिला जातो? रेमन मॅगसेस. म्हणजे कोणता पुरस्कार कशा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, कोणत्या देशामार्फत दिला जातो आणि कोणत्या कार्यासाठी दिला जातो, या सर्व गोष्टी आपण एकाच छताखाली एकाच ठिकाणी घेणार आहे. हा चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे किंवा दुसरा म्हणू शकतो सामान्य ज्ञानवरचा असणारा प्रश्न आहे. मग यासाठी आम्ही वापरायचं काय, तो मुद्दा येतो. टॉपर 777 नावाचं चालू घडामोडीचं पुस्तक आहे, ते जे आहे ते तर वापरावंच लागेल. आणि मग याचे असणारे जे लेखक आहेत इद्रिस पठाण सर यांचं चालू घडामोडीचं आपल्याकडं सेशन होतंय. चालू घडामोडीसाठी लेटेस्ट चालू घडामोडीसाठी यांचं लेक्चर आपल्या अकॅडमीमध्ये गेस्ट लेक्चर म्हणून होणारच आहे आणि कायम होतच असतं. तुमच्या बॅचसाठी सुद्धा होणार. ठीक आहे, मग ज्ञानपीठ पुरस्कार आपल्या देशातला विचार केला तर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणजे हे जे प्रश्न आहे ते चालू घडामोडीशी निगडीत आहेत. मग ते वाचण्यासाठी आम्हाला टॉपर 777ची गरज आहेच हो, प्रश्नच नाही. पण त्याचबरोबर आम्ही वर्गामध्ये सुद्धा त्याच्याशी रिलेटेड जे महत्त्वाचं आहे ते स्वतः नोट्सच्या स्वरूपात देणार आहे आणि तुमच्याकडून ते करवून घेणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा असणारा प्रश्न, भारतातील हिमालयाचे उच्च शिखर कोणते? भारतातील हिमालयामधील असणारं उच्च शिखर K2, त्याचं दुसरं नाव गॉडविन ऑस्टिन आहे. हे कुठं वाचायचं? माझं स्वतःचं भूगोलाचं पुस्तक आहे, अजित सलगर. हे माझं नाव
माझं स्वतःचं भूगोलाचं पुस्तक आहे. अहो केटू काय, कंचनगंगा काय, माउंट मॅकिनले काय, माउंट किलिमांजारो काय, माउंट एल्बुरुस काय, सगळं माझ्या पुस्तकात एकाच ठिकाणी मी व्यवस्थित दिलंय. मग देशातलं असेल तर देशामध्ये केटू आहे, कांचनगंगा आहे, गुरुशिखर आहे, अस्तंबा आहे, धूपगड आहे, त्यानंतर कळसुबाई आहे, अनयमुडी आहे, मलयगिरी आहे. हे असणारी जी शिखरं आहेत त्यांच्या उंचीसहित आणि शॉर्ट ट्रिक्सनं मी स्वतः त्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे त्याचा सोर्स माझं स्वतःचं अजित सलगर लेखक असणारं पुस्तक जे आहे अक्षरगंगाचं, ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पुढचा असणारा प्रश्न बघा, रघुराम राजन हे भारताचे माजी टिंबटिंब होते, तर भारताच्या रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर होते. मग सध्या कोण गव्हर्नर आहेत, ते कितवे आहेत, गव्हर्नर हे नेमकं, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे नेमकं कोणतं कार्य करतात, रिझर्व्ह बँक स्थापन कोणत्या कायद्यानुसार झाली, स्थापन झाली तेव्हा खाजगी स्वरूपाची होती का सरकारी मालकीची होती, ह्या सर्व गोष्टींचा उहापोह आपल्याला क्लासरूममध्ये करायचं आहे. कारण ऑनलाईन हे शक्य नाही, ऑनलाईनमध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही. त्यापेक्षा वर्गात बसून शिकणं, वर्गात बसून अभ्यास करणं हेच आपल्याला यशाला सपोर्टेड आहे, लक्षात ठेवा. कारण हीच संधी आहे, कारण या परीक्षेमधून 12,216 पदं भरली जाणार आहेत. त्यामध्ये आपलं स्वतःचं नाव यायचं असेल तर आपल्याला ॲम्बिशियस अकॅडमीला दुसरा पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला यश मिळवायचं असेल तर योग्य दिशेने कष्ट करावं लागतं, योग्य मार्गदर्शन घ्यावं लागतं, योग्य पुस्तकं वाचावी लागतात, आणि हे सगळं ॲम्बिशियस अकॅडमीमध्ये घडतं. म्हणून आमचे हजारो विद्यार्थी आज प्रशासनामध्ये कार्यरत आहेत, ठीक आहे. त्यानंतरचा असणारा प्रश्न बघा, सांची स्तूप हे टिंबटिंबला समर्पित स्मारक आहे. सांची स्तूप हे जे आहे बौद्ध धर्माचं आहे, बौद्ध धर्मियांचं हे स्तूप आहे, त्यांना समर्पित असणारं स्मारक आहे. मग हे सांची स्तूप आहे कुठं? सांची स्तूप भोपाळजवळ मध्य प्रदेश राज्यामध्ये रायसेन या जिल्ह्यामध्ये आहे, जिल्हा रायसेन. मग सांची स्तूप हे जर बघितलं तर भारतातलं महत्त्वाचं स्थळ झालं. मग भारतामध्ये असणारी महत्त्वाची ठिकाणं कोणती? कुतुब मिनार आहे, ताजमहाल आहे, सांची स्तूप आहे, सूर्य मंदिर आहे. हे जे आहे हे वर्गामध्ये मी सगळं घेईन, महत्त्वाची असणारी ठिकाणं की जी परीक्षेला येणार आहेत. आणि मी याची खात्री देतो हे जे 20 प्रश्न येतात ना सामान्य ज्ञानचे, ते सर्वच्या सर्व माझ्या नोट्समधील असतील याची 100% मी गॅरंटी देतो तुम्हाला. आणि हीच गॅरंटी मी TET च्या परीक्षेमध्ये सुद्धा दिलेले होते, माझ्या नोट्समधले जसेच्या तसे प्रश्न आलेले होते, हे लक्षात ठेवा. चला असू द्या, त्यानंतरचा असणारा प्रश्न पुढचा बघूया. हावडा स्टेशन टिंबटिंब येते आहे, कोलकाता या ठिकाणी हावडा स्टेशन आहे हो. मग ही असणारी महत्त्वाची स्टेशनं, आपल्या भारतातलं सर्वात लांब स्टेशन कोणतं, भारतातला सर्वात लांब पूल कोणता, भारतातला सर्वात उंच पूल कोणता, जगातला सर्वात उंच पूल कोणता, ही असणारी महत्त्वाची ठिकाणंसुद्धा आपण वर्गातच घेऊया, ठीक आहे. मग असं हे जे प्रश्न येणार आहेत त्या अनुषंगानं आपले तसे टॉपिक डिझाईन केलेले आहेत, तशा नोट्स मी तयार केलेल्या आहेत, पण त्यासाठी तुम्ही क्लासरूममध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू, कलहरी वाळवंट हे टिंबटिंब या खंडामध्ये आहे. कलहरी वाळवंट हे आफ्रिका खंडामध्ये आहे, आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामध्ये आहे. मग सहारा वाळवंट कुठे आहे? आफ्रिका खंडाच्या उत्तर भागामध्ये. जगातलं सर्वात मोठं असणारं क्षेत्रफळानं सहारा हे वाळवंट आहे. मग बाकीचे आटाकामा हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? कोलोराडो वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? थरचं वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? गोबीचं वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? हे आपण सगळं वर्गामध्ये बघायचं आहे, ठीक आहे. मग हा सोर्स कुठून? हा भूगोलचा असणारा प्रश्न माझ्या स्वतःच्या पुस्तकामध्ये मी हे दिलेलं आहे, आणि एका पेजवरती व्यवस्थित नकाशामध्ये बसवलेलं आहे की नजरेमध्ये सगळं जगातलं येईल. एकाच पानावरती नकाशामध्ये मी भरून वर्गामध्ये घेतो.
की प्रत्येक खंडामध्ये वाळवंटाचं नाव कोणतं आहे ते एका कलरमध्ये भरायला लागतो, त्या खंडामध्ये असणारं पर्वत कोणता आहे ते पर्वतांची नावं एका कलरमध्ये भरायला लावतो, पर्वतावरची असणारी शिखरं त्याच खंडामध्ये असणाऱ्या नद्या हे एका पेजवर असं व्यवस्थित बसवलेलं असतं हो, मरेपर्यंत विसरणार नाही। आणि मग हे सगळं करायचं असेल तर आपल्याला क्लासरूममध्येच यावं लागेल, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पिसाचा कलता मनोरा झुलता मनोरा म्हणू हा टिंब टिंब येते आहे तर इटलीमध्ये आहे, जगातली असणारी महत्त्वाची ठिकाणं प्रेक्षणीय स्थळं जगातल्या महत्त्वाच्या देशांना किंवा महत्त्वाच्या ठिकाणांना दिलेलं संबोधन, अशा प्रकारचे प्रश्न येणारच आहेत आणि तसाही टॉपिक मी डिझाईन केलंय, नोट्स तयार आहेत, ठीक आहे। त्यानंतरचा पुढचा म्हणजे हा सामान्य ज्ञानावर आधारित असणारा जगाचा प्रश्न आहे, कोबोल जावा फॉर्टन या सर्व टिंब टिंब आहेत तर कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, लँग्वेजेस, ठीक आहे। आता कॉम्प्युटरशी रिलेटेड असणारे प्रश्न जे आहेत ते येतात कुठून, दैनंदिन प्रणालीमधून, एम एस सी आय टीच्या पुस्तकामधून किंवा राज्य सरकारच्या संगणक आय सी टीच्या पुस्तकामधून हे प्रश्न येतात, आणि मग ते तुम्हाला जास्त वाचायला न लावता आम्ही तयार मटेरियल पुरवतो, त्या नोट्स पुरवतो, जिथून जे येतं ते सोर्स सगळे आम्ही चाळतो, त्यामधून महत्त्वाच्या नोट्स काढतो, ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आम्ही तयार करतो आणि मग वर्गात सांगितलं जातं असं असं लक्षात ठेवायचं, हे इथलं इथलं असतंय, म्हणजे तयार मटेरियल आम्ही जास्त देतो आणि ते दिलेलं मटेरियल लक्षात कसं ठेवायचं ह्या ट्रिक्ससुद्धा आम्ही वर्गामध्ये देतो मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतरचा असणारा प्रश्न जंक ईमेलला हे देखील म्हणतात, जंक ईमेलला स्पॅम म्हणतात। आता स्पॅमिंग म्हणजे काय, की कमर्शियल मेसेजेस जे पाठवतात, जाहिराती पाठवतात, ते कमर्शियल जाहिराती जास्त क्वांटिटीमध्ये असते ते आम्ही तयार करतो, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, ताजमहाल हा टिंब टिंबच्या सत्तेदरम्यान बांधला गेला, शहाजहाननं बांधला आहे हो, मग कुतुब मिनार कोणी बांधला, चार मिनार कोणी बांधला, गोलघमट कोणी बांधला, सुवर्ण मंदिर कोणी बांधलं, हे सगळं जे आहे तो इतिहासाचा भाग म्हणू, सामान्य ज्ञानाचा भाग म्हणू, हे या गोष्टी कोणी बांधला आणि ते कोणत्या ठिकाणी आहे हे सगळं आपल्या वर्गामध्ये होईल मित्रांनो। त्यानंतरचा असणारा प्रश्न, भारताकडे टिंब टिंब या मत्तीने बुलेट ट्रेन असणार आहे। आता जपानच्या मत्तीनं, जपान या देशानं बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई या दरम्यान सुरू करण्यासाठी मदत केलेली आहे, जपानची टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे आणि जपाननं ते अर्थसहाय्य केलेलं आहे, ते किती टक्के व्याजाने, 0.1% व्याजाने, म्हणजे आपल्या भाषेत सांगू 100 रुपयाला 10 पैसे वार्षिक व्याजानं जपाननं आपल्याला कर्ज दिलंय हो, आणि त्यानुसार ही आपली असणारी बुलेट ट्रेन धावणार आहे, ठीक आहे। आता हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, चालू घडामोडीचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, चालू घडामोडीचे सोर्स कमी नसतात, भरपूर सोर्स असतात आणि ते सगळे सोर्स न्यूजपेपर रिडिंग करणं असेल, त्याचबरोबर चालू घडामोडीचे टॉपर 777 वाचणं असेल, अगदी नावाजलेली परिक्रमासारखी मासिक असेल, म्हणजे जे काय चांगलं आहे ते मटेरियल आम्ही वापरतो, त्याचं वाचन करतो आणि दररोज संकेतस्थळांचाही वापर करून तुमच्यापर्यंत जे परीक्षेला येणार आहे ते तुम्हाला तयार स्वरूपात कमी कष्टामध्ये तुम्हाला मिळावं याची आम्ही खबरदारी घेतो, मात्र त्याचं आउटपुट तुम्हाला मिळतं हे लक्षात ठेवा, आणि त्यामुळंच ॲम्बिशियसचे विद्यार्थी यशस्वी झालेले दिसतात, ठीक आहे। त्यानंतरचा असा प्रश्न आहे, अशी तबकडी ज्यावर आपण माहिती साठवतो, प्लेट, डेटा डिस्क, पेपर डिस्क, टी व्ही डिस्क, तर डेटा डिस्क ही जी आहे ती त्यामध्ये माहिती साठवते, हा संगणकाशी असणारा रिलेटेड प्रश्न आहे, संगणकाच्या आय सी टीच्या पुस्तकामध्ये हे पाहायला मिळतं बेसिक नॉलेज म्हणून, ठीक आहे। त्यानंतरचा जी एस एम, सी डी एम ए, जी पी आर एस या
टिंबटिंबच्या संदर्भातील संकल्पना आहेत, मोबाईल फोन तंत्रज्ञानाशी संबंधित संकल्पना आहेत, संगणक माहिती तंत्रज्ञानामधलं हे बेसिक नॉलेज आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण? चेतन भगत आहेत हाफ गर्लफ्रेंड. आता पुस्तक आणि लेखक, पुस्तक आणि आत्मचरित्र कुणाचं आहे हे येतं कुणाचं, भरपूर आहेत. पण त्या वर्षी जे फोकसमध्ये असणार आहे, चालू घडामोडीशी निगडीत घटक जो आहे त्याच्याशी संबंधित असणारा असा प्रश्न येतो. आणि ते मग कोणते प्रश्न येऊ शकतात याचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला वर्गामध्ये नोट्सच्या स्वरूपात आणि लेक्चरच्या स्वरूपात तुमच्याकडून करून घेतो, ठीक आहे. आणि त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, जल्लिकट्टू ही खेळ स्पर्धा टिंबटिंब या राज्यामध्ये आयोजित केली जाते, तर तामिळनाडू. आता त्या दरम्यान 2017 ज्यावेळी TAIT म्हणजे अभियोग्यतेची चाचणी झाली त्यावेळी जल्लिकट्टूवर वाद सुरू होता आणि त्याच्यावरती बरेच दिवस चर्चा आपल्या वर्तमानपत्रामध्ये होत होती किंवा येत होती त्यावरती बातम्या. आणि त्या अनुषंगानं हा जल्लिकट्टूचा प्रश्न विचारला गेलेला आहे. जल्लिकट्टू या खेळावरती आणलेली बंदी आणि त्यानंतर झालेली चर्चा किंवा त्यावरतीचा वाद, या अनुषंगानं हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे नेमकं त्यावर्षी घडलेल्या चालू घडामोडीशी निगडीत असणारा हा प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे, पण चालू घडामोडी त्या विषयावर घडत होत्या म्हणून तो प्रश्न विचारला गेलेला आहे, ठीक आहे. मग असे कोणते प्रश्न येणार? आता भरपूर घडामोडी घडत असणार, पण तुमच्या शिक्षक पात्रता म्हणजे अभियोग्यता चाचणीसाठी कोणता प्रश्न येणार याचा अंदाज मात्र आम्ही बांधत असतो आणि त्यानुसार आम्ही नोट्स डिझाईन करतो, त्यानुसारच लेक्चर घेतो आणि म्हणून विद्यार्थी यशस्वी होतात, ठीक आहे. त्यानंतरचा असणारा प्रश्न, भारताचे वित्तमंत्री कोण आहेत? आता त्यावेळी 2017 झालेला हा प्रश्नपत्रिका आहे, त्यावेळी अरुण जेटली साहेब हे भारताचे अर्थमंत्री होते. मग सध्या कोण आहेत? निर्मला सीतारामन. मग मंत्रिमंडळाचा विचार केला तर सध्याचं मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असणारं मंत्रिमंडळ किती लोकांचं आहे? तर त्यांच्या सहित 78 लोकांचं मंत्रिमंडळ आहे. पंतप्रधान वगळता 77 मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. मग हे असणारं मंत्रिमंडळ जास्तीत जास्त किती लोकांचं आपलं भारताचं केंद्रीय मंत्रिमंडळ होऊ शकतं? ते जास्तीत जास्त 81 लोकांचं मंत्रिमंडळ होऊ शकतं. ते कमीत कमी कितीही करू शकतात, नो प्रॉब्लेम. म्हणजे हे कसं असतं ते आपण वर्गात बघणारच आहे, पण जाता जाता सांगून टाकतो की जेवढी लोकसभेची म्हणजे ज्या लोकसभेची सदस्य संख्या जेवढी आहे त्याच्या जास्तीत जास्त 15% एवढी मंत्रिमंडळाची संख्या असेल आणि ती 81 होते. म्हणजे 81 कमी असणार, सध्या 78 आहेत. मग त्याच्यापेक्षाही कमी म्हणजे ज्यावेळी 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले त्यावेळी पहिल्यांदा 45 लोकांचं मंत्रिमंडळ होतं, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत वाढवत नेलं. त्यानंतर 2019 सुद्धा त्यांनी मंत्रिमंडळामध्ये संख्या वाढवलेली दिसते, ठीक आहे. त्यानंतरचा असणारा प्रश्न जो आहे, हिडर थ्रो इन या संकल्पना कशामध्ये वापरल्या जातात? तर या ही जी संकल्पना आहे ती बास्केटबॉलशी संबंधित आहे. मग त्यामध्ये बेसिक नॉलेज असायला पाहिजे की कोणत्या खेळामध्ये कोणती संकल्पना वापरली जाते, या सर्व गोष्टी आपण वर्गातच घेणार आहेत. हा चालू घडामोडीशी असणारा निगडीत असणारा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ICC चॅम्पियन्स 2000 टिंबटिंब येथे आयोजित केली गेली, तर इंग्लंड आणि वेल्स या ठिकाणी आयोजित केलेली आहे. म्हणजे इंग्लंड आणि वेल्स का म्हणतोय? तर इंग्लंड, वेल्स, त्यानंतर स्कॉटलँड आणि उत्तर आयर्लंड ह्या 4 देशांचा एकत्रित मिळून ब्रिटन तयार होतो. तो इंग्लंडमधल्या वेल्स, इंग्लंडमध्ये म्हणजे ब्रिटनमधल्या असणाऱ्या इंग्लंड आणि वेल्स या 2 देशामध्ये हा राबवलेला होता. ॲक्च्युली तो ब्रिटन नावाचा एकच युनायटेड किंगडम देश तयार झालेला आहे, ठीक आहे. यामध्ये हा ICC 2017 सामना खेळला गेला आणि अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तान जिंकला. तो दिवस आहे 18 जून 2017. मग त्यावर्षी झालेली ICC चॅम्पियन्स या संदर्भात हा प्रश्न विचारला आहे. मग यावर्षी कुठं झाला, कोण जिंकलं या सर्व किंवा कोण उपविजेता ठरलं या सर्व गोष्टीवर आपण वर्गात चर्चा करणारच आहोत. त्या नोट्सच्या स्वरूपात आम्ही देणारच आहोत. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, कोणाला ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हटले जाते? तर ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे दादाभाई नौरोजी यांना म्हणतात.
दादाभाई नौरोजी म्हणजेच थोडक्यात त्यांना आपण म्हणायचं असेल तर भारताचे पितामह असं म्हणतात. मग भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना संबोधतात. बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह असं संबोधतात. मग कोणत्या समाजसुधारक किंवा नेतृत्वाला कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं यासुद्धा गोष्टी आपण एकत्रितपणे वर्गामध्येच पाहणार आहे. मित्रांनो मला सांगा, हे जरी 20 प्रश्न वाटत असले, साधे वाटत असले, वाचल्या वाचल्या होऊन जाईल असं वाटत असेल, खरं होईल पण नाही असं मी म्हणत नाही. पण लक्षात ठेवा, नेमकं परीक्षेला जे येतं ते कितपत आपल्याला वाचायला मिळणार आहे. मग ते हे 20 प्रश्न शोधण्यासाठी आपल्याला अनेक संदर्भ पालते घालावे लागणार आहेत. आणि मग ते संदर्भ बुक वाचून त्यातल्या नोट्स काढून आणि मग ते वाचून लक्षात ठेवणं अवघड जाणार आहे. मग यातले समजा 4-5 प्रश्न 10 प्रश्न चुकले तर आपण वाईट तोंड करून बसणार. आउटपुट इथं आहे, डोंगर पोखरून उंदीर काढायचा आहे. मग तो डोंगर पोखरायचं काम आम्ही करेन, पण जो उंदीर आहे ना, जे येणारे प्रश्न आहेत ना, ते तुम्हाला देण्याचं काम आमचं असेल, ती आमची जबाबदारी असणार आहे. आणि त्यामध्ये आम्ही कुठंही कमी पडणार नाही. आम्ही 100% आमचे तुमच्यासाठी 100% देणार आहोत आणि तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच खात्री देतो, किंवा तुम्ही यशापर्यंत पोहोचण्याची नक्कीच खात्री देतो, पोहोचवणारच याची परत एक वेळ खात्री देतो. आणि मित्रांनो, थांबण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. हे जर हे प्रश्नपत्रिका किंवा हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट कळवायला विसरू नका. मित्रांनो, तर थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.